ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले. INS विक्रांत घोटाळा प्रकरणी चोरांनी पैसे घेतले असा आरोप राऊतांनी केलाय. सरकार बदलताच 28 चोरांना क्लीन चिट देण्यात आली असंही राऊत म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी कोविड घोटाळ्यासंदर्भातही भाष्य केलं. कोविड घोटाळा झालाच नाही असं मत राऊतांनी मांडलं. एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्यानं आणि हे लाखो कोट्यवधी रुपये आम्ही राजभवनात जमा करू विक्रांतच्या नावावर असं त्यांनी सांगितलं. हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही. असे गेल्या 6 महिन्यांमध्ये या सरकारनं UWच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला 2024 याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. विक्रांत घोटाळा हा कधी दडपला जाणार नाही. मी स्वतः या विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये याचिका दाखल करतो. काही झालेलं नाही घोटाळा. काही करा तुम्ही मला काय मला त्या केस विषयी फार माहीत नाही पण हे सगळे खोटे प्रकरण आहेत. महाराष्ट्रामध्ये काय या देशामध्ये कोविडमध्ये एकच मृत्यू झाला का? सगळ्यात जास्त मृत्यू योगी आदित्यनाथच्या राज्यात झाली. पर्यंत गंगेतून वाहत गेली. सगळ्यात पहिला 307 गुन्हा सरकारनं योगी आदित्यनाथवरती टाकायला पाहिजे. हे महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतीय इथे आलेले आहेत. यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे.